तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आलेलो आहोत कवठे महंकाळ तालुक्यातील रांजणी या गावी. वातावरण 50-50% होईल असं अंदाज आहे. मग राजकारणाच्या विषयी जर म्हणलं तर दोघं आता वातावरण समसमानच आहे. आपल्याला गाडी घेऊन येते तिथे. बर बर, काकाचं वातावरण चांगलं आहे. रोहित पाटील. बर, आमच्या गावातले आमचे गावले पण स्वतः उभारले आमदार तिला. हा, वैभव कुलकर्णी. होय, जीवन दायचे आबामुळे. ते आमचाच गाऊन आमचाच आमदार असं म्हणतायत. विद्यमान 10 वर्षाच्या खासदाराला 25 वर्षाच्या पोरग्यानं पळायला लावलं. दम आहे काय माहिती आता वातावरण तापलंय का नाही आपण काय एवढं ह्यात नसतोय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या उपक्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत कवठे महंकाळ तालुक्यातील रांजणी या गावी, किजेगाव या मतदारसंघाच्या दृष्टीने तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. आणि या मतांवरती देखील एखाद्या उमेदवाराचं जे भवितव्य आहे, जय पराजय आहे, तो देखील ठरू शकणार आहे. तर मित्रांनो, या आपण भागामध्ये की ज्यामध्ये आपण पाहत आहोत वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची, यामध्ये आपण भेट दिलेली आहे रांजणी या गावी. तर या ठिकाणी नागरिकांचे आपण मनोगत देखील घेऊयात, प्रतिक्रिया नक्की काय आहेत हे आपण सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर चला तर या बाजूने या पहिल्यांदा या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करू. येऊ का? काय म्हणताय? नमस्ते. निवडणुका लागल्यात म्हणून तुमची गाठ घेऊया म्हटलं. काय नक्की मत आहे रांजणीकरांच? काय म्हणताय? आणि इकडं कसं आहे वातावरण? काय माहिती आता वातावरण तापलंय का नाही? आपण काय एवढं ह्यात नसतोय. गावात काय येत नाही? गावात नाही आता कामासाठी. मतदान करताय का नाही? मतदान करतोय. आता काय झालं, प्रामुख्याने संजय काका पाटील आणि रोहित पाटील उभारलेत. तर प्रामुख्याने जर का तुम्ही आता राजकारणामध्ये नसताय किंवा सामान्य नागरिक म्हणून, तुम्हाला यांच्यामध्ये दोघांमध्ये कोणाला पसंती द्यावं तुम्हाला असं वाटेल? काय इच्छेचा प्रश्न आहे आमचा. बर, म्हणजे काय सांगता येत नाही म्हणताय. मामा काय काय तसंच आहे की आम्ही बी इथंच आहे, दिवसभर मळ्यातच असतोय. काय म्हणते शेतकरी? काय विषय? विषय काय नाही, आई वातावरण चांगलं आहे, काकाचं वातावरण चांगलं आहे, तसं काही बाद नाही काकाचं वातावरण. रोहित पाटील तसं वातावरण 50-50% होईल असं अंदाज आहे माझा. बरं, ह्या तुमच्या गावात? हा, आमच्या 50-50% होईल असं वाटतंय. जोर कोणी लय लावलाय? जोर काकाचा जोर जास्त दिसतोय, रोहित पाटील त्याच्या मागम आहे. 50-50% होईल असं वाटतंय. बरोबर आहे, 50-50% होईल. ओके, म्हणजे या गावामध्ये 50-50% अशी लढत होण्या शक्यता आहे. लढत शक्यता 50-50% होणार. बरं, आम्ही शेतकरी आहे, आम्ही वेळभर आणत असते, तरी आता इदोळ 5-10 मिनिटं बसते. अशी चर्चा आहे गावात? चर्चा आहे गावात. 50-50% चालेल चालेल. आणि काय कसा आहे, बरा आहे का? व्यवस्थित आहे. ओके, चला येऊ गाव. या इकडे या. ओ, येऊ का? नमस्कार. काय म्हणते, इकडे वातावरण तापलंय का नाही? चांगलंय. चांगलं आहे, तापलं नाही. तापलं नाही. बरोबर. काय वाटतं तुम्हाला इकडे नक्की काय होईल? कोणाच वार आहे इकडं रांजणीत? निवडणूक चालली आहे अजून. मतदान काय? जे निवडून येईल त्याला मतदान द्यायचं. म्हणजे कवा द्यायचं मतदान?
आपल्याला निवडून आले होते नाही राहिले होते आपल्याला मी गाडी घेऊन येते तिथे. बर बर आमची गाडी घेऊन येईल माझी आहे स्वतःची गाडी हवा इथे पण फक्त तुम्ही आई गाडी होय तुम्ही मळ्यात राहताय होय म्हणजे मळ्यात गाडी घेऊन जो मतदान करायला नेल त्याला मतदान करायचं नाही पाहिजे गाडी घेऊन येणार. बर 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 काय म्हणताय आणि काय वाटतं कोण निवडून येत निवडून येते त्याला द्यायचं मतदान. ठीक आहे ठीक आहे चालेल काय अडचण नाही निवडून येते त्यालाच मतदान द्यायचं काय अडचण. नमस्कार काय की त्यांच्याच जाणार की आम्ही काय म्हणते कोणी तापवली वारं इकडचं वारं जास्त करून काय दोघांच घ्याय वार काय साधारणपणे किती वाढते इकडे कोणाला किती टक्के होईल. संजय काका होईल असं वाटत किती टक्के होणार लाडक्या बनीमुळे होईल एक 100% होईल असं वाटत 100% काकांना आणि रोहित पाटलांना 0% नाही रोहित पाटलांना होणार दोघांची विभागणी होईल ते 100% कोणाला किती होईल असं वाटतंय 60% होईल काकाला. तुमच्या गावातनं कोण उभारलंय आमच्या वैभव कुलकर्णी. अरे वा मनसे 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 तुम्ही कोणाला देणार मग आम्ही मनसेल त्या गावाला देणार. बर कसं आहे आता हे 15-16 जण उभारलेले आहेत त्यातले आपल्याला भेटले होते चरंडीत एक उमेदवार या रांजणीमध्ये एक उमेदवार आहेत म्हणजेच गावकरी म्हणतात की आमच्या गाववाल्याला आम्ही मत देणार आमच्या गावाला. ओके तुम्ही काय म्हणताय रोहित पाटील. बर का बरं असं कामं केलेत तिने आपली तर कामं केली स्वतःचं अपोषण केलंय आपण पहिले. बर त्यामुळे विसरायचं नाही असं जीवन काय म्हणतात होय जीवन द्यायचे आबामुळे आबामुळे जीवन ओपन हार्ट सर्जरी झाली आपण. बर बर मग इकडची जनता आता काय म्हणते रोहित पाटलांना का नाकारतात लोक मग नाकारतात असं नाही कसं आहे जिथं जी मॉब असेल ते बोलतोय ते त्यामुळे काय बोलायचं नाही कुणाला स्वतंत्रता सगळ्याला आहे. बर 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 काय बोलायचं पण निवडून येतील वाटते तुम्हाला रोहित पाटील निवडून येतील येणार येणार की होय कारण तिकडं आता संजय काका प्लस बोरपडे सरकार आहेत प्लस आणि बाकी तिघे चौघ आहेत कोण कोण त्यांनी वगैरे पाठिंबा दिलेला आहे या सर्वांना तोंड देऊन रोहित पाटील निवडून येतील येणार 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 होय होय. तुम्हाला काय वाटतंय थोडी गासा कशी वाटत तरी पण हो काय म्हणताय नमस्कार नमस्कार काय म्हणणंय तुमचं राजकारणाच्या विषयी जर म्हणलं तर चौघ आता वातावरण समसमानच आहे तरी पण काकाचं जरा पडदं जड होईल असं वाटतंय तरी पण विद्यमान 10 वर्षाच्या खासदाराला 25 वर्षाच्या पोरग्यानं पळायला लावलंय दम आहे 25 वर्ष अवघ्या 25 वर्षाच्या कार्यकिर्तीमध्ये पोरकुत्र शाळा शिकत आहे तर कॉलेजला असते कोण बोमलत करत असते परंतु आमदार की वयाच्या 25 वर्ष लढवत असताना विद्यमान खासदाराला 10 वर्षाच्या खासदाराला आज पळायला लावतो सुट्टी. मग आता ही जी निवडणूक आहे ती महत्वाची कोणासाठी आता सध्याला तशी काकांसाठी महत्वाची निवडणूक आहे. का बरं असं कारण काका खासदारकीच्या पवारावानंतर आमदारकी येणं गरजेचंच आहे काकांना. रोहित पाटलाची काय आता वय वर्ष 25 साला अजून किती इलेक्शन आहेत त्याच्यासमोर काकांसाठी महत्वाची इलेक्शन आहे म्हणून काका फुल ताकदीनिशी उतरल्यात जसं खासदारकीला उतरले होते त्याच्यापेक्षा 10 पटीने स्पीड आहे काकांच्याकडे आज आणि काकाने जेवढी होती तेवढी ताकद लावली काकाने पणाला लावले आणि काकांचा विजय होईल त्या ताकदीचा कुठंतरी होऊन काकांचा विजय होईल असं वाटतंय. म्हणजे त्या ताकदीचा विजय ताकदीचा विजय काकांनी जे आज प्रयत्न चालवलाय आणि काकांचं कामही आहे असं नाहीये दोन्ही खासदार आणि आमदारांचं काम रस्त्याच्या बाबतीत गेलं तर झिरो काम आहे तुमच्या या गाव तालुक्याचंच काम कुठं काम तुम्ही जर बघितलं रस्त्याची कामं झाल्यात रस्ते आता 1 by 1 काम करत जातील. तुमच्या या गावामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाला किती टक्केवारी होईल आज आमचा आमच्या गावातले आमचे गाववाले पण स्वतः उभारलेत आमदार तिला वैभव कुलकर्णी म्हणून आमच्या गाववाल्यांना जरा कल जास्त आहे आमच्या इथल्या लोकांचा कारण ते आमचाच गाव आणि आमचाच आमदार असं म्हणतायत तरी पण काकाला रोहित पाटला समान समानच मत पडतील असा अंदाज आहे माझा एक बेसिक अंदाज. ओके ओके म्हणजे कसं बघा
आपल्याला या गावामध्ये हे पहिले नागरिक असं म्हटलेत की यांचा राजकारणाशी अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांचं स्पष्ट आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे कोण निवडून कोणी वाटते तुम्हाला? निवडून मला काकाईला असं वाटतंय. बरोबर बरोबर, चालेल चालेल, काय अडचण नाही, धन्यवाद. आपण आता या जे गाव आहे या गावचे जे प्रतिक्रिया आहेत ते आपल्याला थोडक्यामध्ये समजलेच आहे की नक्की या गावामध्ये काय होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे भेटूयात दुसऱ्या गावामध्ये, पुढील गावामध्ये, पुढील भागामध्ये. धन्यवाद.